या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 सप्टेंबर रोजी आत्मदहनाबाबत सुनील नागने यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं। जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागून एका ठिकाणी गालबोट लागले। आज एकीकडे मनोज जरांडे पाटील आपल्या न्यायिक हक्काची भूमिका घेऊन कणखरपणे उभे असताना सत्ताधारी आणि विरोधक त्या ठिकाणी येऊन आपापल्या पक्षाची पक्षासाठी भविष्यासाठी उपयोगात आणणारी भूमिका मांडायला लागले। परंतु मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांची कुठलीही भूमिका दिसलेली नाही, त्यामुळे मनोज जरांडे पाटील यांनी आजपासून पाण्या थेंबही घेणार नाही अशी भूमिका घेतली असताना सुनील नागने यांनी घोषणा केली की मराठा समाजाच्या वतीनं न्यायिक मागणीसाठी मनोज जरांडे पाटील सारख्या लढवई असलेल्या समाज बांधवांचा बळी जात असेल। गोरगरीब सामान्य मराठा समाजाला सरकारनं विरोधी पक्षासह प्रशासनानं घटनात्मक 50% आतील ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसेल तर ते स्वतः सुनील नागने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी आत्मदहन करणार आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारसह विरोधी पक्ष नेते व प्रशासनाची असं दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनावर मराठा वनवास यात्रेचे सुनील नागने यांची देखील स्वाक्षरी आहे। मराठा समाज गेले 42 वर्ष मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन करतो। आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये जे काय आंदोलनाचं उग्र स्वरूप दिसायला लागलेलं आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं, कारण अंतरवली सराठी जिल्हा जालना या गावामध्ये आमचा मराठा बांधव मनोज जरांगे त्या ठिकाणी आंदोलन करतोय, उपोषण करतोय। त्यावेळेस जो 1 तारखेला लाठीचार झाला, गोळीबार झाला आणि त्या माध्यमातून हे सर्व आंदोलन एक वेगळ्या मार्गाला चाललेलं दिसतंय। बांधवांनो, सरकारमधले उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं होतं की आंदोलकांनी म्हणजेच मराठा समाजाने पोलिसांवर दगडफेक केली, त्याची शहानिशा ते करतील। कालच त्यांची टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, तो भाग वेगळा आहे। परंतु मराठा समाजाला न्याय मिळाला का हा प्रश्न अनुत्तरित आहे। म्हणून आमचा मनोज जरांगे या ठिकाणी उपोषण करतोय, जर त्याला काय कमी जास्त झालं आणि मराठा समाजाला 50% ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसेल या सरकारकडनं विरोधी पक्षाकडनं, तर येणाऱ्या 17 सप्टेंबरला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी मी स्वतः सुनील नागने आत्मदहन करून घेणार। या माध्यमातून आज तहसीलदार साहेब तुळजापूर यांना मी निवेदन दिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।